सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे 11 एप्रिल दुपारनंतरचे कांदा बाजार भाव. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही. त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा. चला तर जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव. तर जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 1629 क्विंटल. जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 900 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1700 रुपये प्रति क्विंटल. यानंतर महाराष्ट्रातील आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे पुणे. पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 9825 क्विंटल. पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1100 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे शेवगाव. शेवगाव या बाजार समितीमध्ये 1 नंबर कांदा आवक होती 500 क्विंटल. शेवगाव या बाजार समितीमध्ये 1 नंबर कांद्याला किमान दर मिळाला आहे 1100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1100 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे धाराशिव. धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती फक्त 5 क्विंटल. धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1250 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे शेवगाव. शेवगाव या बाजार समितीमध्ये 2 नंबर कांद्याची आवक होती 660 क्विंटल. शेवगाव या बाजार समितीमध्ये 2 नंबर कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1000 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1000 रुपये प्रति क्विंटल. यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे पुणे खडकी. पुणे खडकी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 23 क्विंटल. पुणे खडकी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1250 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे भुसावळ. भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 16 क्विंटल. भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1200 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल. यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे पुणे पिंपरी. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 22 क्विंटल. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1500 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे लोणंद. लोणंद या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 10000 क्विंटल. लोणंद या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1200 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1551 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 1155 क्विंटल. पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 950 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1400 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे शेवगाव. 3 नंबर कांदा आवक होती 410 क्विंटल. शेवगाव या बाजार समितीमध्ये 3 नंबर कांद्याला किमान दर मिळाला आहे 250 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 500 रुपये आणि या ठिकाणी 3 नंबर कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 500 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी वांभेरी. राहुरी वांभेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 931 क्विंटल. राहुरी वांभेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1000 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल. यानंतर लासलगाव इंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 8200 क्विंटल. लासलगाव इंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1400 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1521 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे अकोला. अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 410 क्विंटल. अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला
किमान दर मिळाला आहे 800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1300 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल। यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे कोल्हापूर। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 3291 क्विंटल। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1200 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1800 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे अकलूज। अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 225 क्विंटल। अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1000 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल।